मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या विरोधात नागपूरच्या व्हेरायटी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निषेध आंदोलन करण्यात आले. व्हेरायटी चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. केंद्रातील भाजप सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीकडून करण्यात आला. तर भाजपच्या विरोधात जोरदार प्रदर्शन देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी करण्यात आले. प्रकाराने मागच्या काही महिन्या वर्षापासून हे सुरू झालेलं आहे. सेंट्रल ज्या जे ईडी आणि सीबीआयचं ज्या पद्धतीनं यूज करत आहे ते आपल्या भाजपला कसा फायदा होईल त्या पद्धतीनं त्या लोकांवर ईडी आणि सीबीआय लावून ज्या पद्धतीनं लोकांना अरेस्ट करत आहे तेच कालची पद्धत जी झाली. 4:30 सकाळी 4:30 नवाबभाई मलिकांना कॅबिनेट मिनिस्टर यांना त्यांच्या घरून उचलून घेण्यात आलं आणि कुठल्याही पद्धतीचा त्यांना नोटीस न देता त्यांना उचलण्यात आलं. त्यानिमित्ताने आज आम्ही त्यांचा केंद्र शासनाचा त्यांनी जे प्रक्रिया करायची आहे ती प्रक्रिया करायला पाहिजे होती, परंतु अशा पद्धतीनं एखाद्या आम नागरिकाने एखादा चोर माणसाला पकडतो आपण तशा पद्धतीनं कॅबिनेट मिनिस्टरला जर उचलून नेत आहे तर हे सेंट्रलचे जे सीबीआय किंवा ईडी हे ज्या पद्धतीनं वर्क करत आहे हे कुठल्या तरी दुर्भावनेने करत आहे.